शिंदे फडणवीसांच्या दिल्ली वारीवरून आता विरोधकांनी हल्ला बोल सुरू केलाय. शिंदे आणि फडणवीस हे कायम दिल्ली दरबारी हुजूरगिरी करण्यासाठी जातात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्ली डेप्युटेशनवर आहेत असा टोला सुद्धा लगावलाय. दरम्यान दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा यावरून घणाघात केला. आपण पाहतोय शिंदे फडणवीस काल दिल्लीला गेले होते आणि वारंवार ते दिल्लीला जात असल्याच्या आता त्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येते. यावरच नाना पटोले आणि संजय राऊतांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र में अब तक हाईकमांड मुंबई में बैठा था, अब मिस्टर शिंदे का हाईकमांड दिल्ली में है. बाला साहब ठाकरे की बातें करते हैं, हमारी शिवसेना बोलते हैं, बाला साहब ठाकरे का नाम लेते हैं, लेकिन दिल्ली में जाकर मुजरा मारते हैं. असली शिवसेना कभी दिल्ली में जाकर किसी के सामने झुक कर खड़े नहीं हो गए. एक्सपांशन के लिए वहाँ जाएंगे और कुछ काम के लिए जाएंगे. महाराष्ट्र में अगर शिवसेना है बालासाहेब ठाकरे जी की आप बोलते हो तो दिल्ली में जाने की जरूरत नहीं है भाई, यहाँ के निर्णय यहाँ होने चाहिए. हे डेप्युटेशनवर असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे. हे कायम दिल्लीमध्ये 2 दिवसाच्या आड यांना बोलवलं येतं आणि त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये हुजरेगिरी करायचं काम राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत असतील ते निश्चितपणे महाराष्ट्रासाठी भूषणावहन आहे. आणि आपण पाहिले असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये त्या काळात सांगितलं की आम्ही नरेंद्र मोदीचे हस्तक आहोत, महाराष्ट्राच्या जनतेचे हस्तक नाही. तर त्यांच्याकडून अपेक्षा करण्याचं काही कारण नाही.